हेलो डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू टॉपिक दैट इज ग्रीन केमिस्ट्री एंड नैनो केमिस्ट्री। सो जेव्हा आपण हा ग्रीन केमिस्ट्री एंड नैनो केमिस्ट्री हा टॉपिक आपण स्टार्ट करतोय, आपल्याला बेसिक आयडिया अगोदर यायला पाहिजे। पहा, सो व्हॉट इज द अप्रोच ऑफ ग्रीन केमिस्ट्री, व्हॉट इज मीन बाय ग्रीन केमिस्ट्री। सो बेसिकली नाउ सी, वी यूज नंबर ऑफ केमिकल्स इन अवर डेली लाईफ। For example, we use number of chemicals for agriculture purpose as agrochemicals. We use number of chemicals in our household uses. We use number of chemicals in hospitals, in industries, everywhere. आपण सर्वत्र काय करतोय, आता आपल्या सुरळीत जीवनामध्ये, रेग्युलर लाईफमध्ये आपण नंबर ऑफ केमिकल्स यूज करतोय. अँड दीज केमिकल्स गेट्स अक्युम्युलेट इन अवर एन्व्हायरमेंट, इन अवर बॉडी, इन प्लांट बॉडी, इन ॲनिमल बॉडी, एटसेट्रा एटसेट्रा। हे जे केमिकल्स आपण यूज करतोय डे टू डे लाईफमध्ये, हे केमिकल्स सर्व आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये काय होत आहेत, ॲक्युम्युलेट होत आहेत, अँड दे गिव हजार्डस इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ अँड अवर एन्व्हायरमेंट। मग जर हे हजार्डस इफेक्ट्स, की जे ह्युमन हेल्थवरती आणि एन्व्हायरमेंटवरती जे काही हजार्डस इफेक्ट्स होत आहेत, हे जर आपल्याला मिनिमाइज करायचे असतील, नाहीसे करायचे असतील, तर आपल्याला ग्रीन केमिस्ट्री स्टडी करणं गरजेचं आहे। सो बेसिकली माय फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अप्रोच ऑफ ग्रीन केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्रीचा एक्झॅक्टली अप्रोच काय आहे। सो ग्रीन केमिस्ट्री, व्हॉट इज द अप्रोच, अप्रोच ऑफ ग्रीन केमिस्ट्री दॅट एम्स टू मॅक्सिमाइज इफिशियन्सी अँड मिनिमाइज हजार्डस इफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट। ओके, सो बेसिक पहा, अगोदर बेसिक पार्ट समजून घ्या। व्हॉट इज द अप्रोच ऑफ ग्रीन केमिस्ट्री, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ग्रीन केमिस्ट्री, व्हाय इट इज नेसेसरी टू स्टडी ग्रीन केमिस्ट्री। ओके, सो फर्स्ट बेसिक इज टू मॅक्सिमाइज इफिशियन्सी अँड टू मिनिमाइज हजार्डस इफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट। बरोबर आहे, ह्युमन हेल्थ आणि एन्व्हायरमेंटची इफिशियन्सी वाढवणं आणि त्याच्यावरती या केमिकलचे होणारे हजार्डस इफेक्ट्स मिनिमाइज करणं, सो दिस वन इज द एम टू स्टडी ग्रीन केमिस्ट्री। ओके, थिओरिटिकली आपण जर डेफिनेशन पाहायला गेलो ग्रीन केमिस्ट्रीची, तर डेफिनेशन तुम्हाला कशाप्रकारे मिळेल पहा। ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय एन्व्हायरमेंटली कन्सियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट and processes that reduce or eliminate the use or the generation of hazardous substances. So simple concept काय आहे पहा, आपल्याला हे जे एन्व्हायरमेंट मध्ये जे काही पोल्युशन होत आहे, हे पोल्युशन आपल्याला काय करायचंय, कंट्रोल मध्ये ठेवायचंय आणि ग्रीन केमिस्ट्रीचा यूज करून आपल्याला ते इलिमिनेट करायचंय, रिड्यूस करायचंय। ओके, आपण जे काही नंबर ऑफ केमिकल्स यूज करतोय, त्याचे जे काही हजार्डस सबस्टन्सेस किंवा जे हजार्डस इफेक्ट आहेत, हे इफेक्ट आपल्याला काय करायचे, विथ द हेल्प ऑफ ग्रीन केमिस्ट्री आपल्याला ते इलिमिनेट करायचे। सो दिस वन इज द डेफिनेशन ऑफ ग्रीन केमिस्ट्री। नाउ पाहता, या व्यक्तीला तुम्ही ओळखताय का पहा, येस, हु इज दिस, येस, दिस वन इज द पॉल ॲनॅस्टस, ही इज द फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री। ओके, सो पॉल ॲनॅस्टस इज द डायरेक्टर ऑफ एल युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ग्रीन केमिस्ट्री अँड ग्रीन इंजिनिअरिंग। ओके, तुम्ही जेव्हा एंट्रन्सला प्रिपेअर करत असता, तेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग ऑर हु इज द फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री। ओके, सो पॉल ॲनॅस्टस इज द फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री। नाउ बेसिक प्रिन्सिपल्स फॉर ग्रीन केमिस्ट्री, सो देर आर 12 बेसिक प्रिन्सिपल्स फॉर ग्रीन केमिस्ट्री। हाऊ वी कॅन यूज ग्रीन केमिस्ट्री to control the hazardous effects of chemicals on the environments. Okay, so this one is the shortcut trick how we can remember these 12 principles. Hey, 12 principles kasha prakare tumhi lakshat theu shakta, tar tyasathi paha, hi shortcut trick ahe. Okay, so apan in detail he 12 principles study karnarach ahe, but tumhala jar avashyakta asel ki he 12 principles kasha prakare lakshat thevayche, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्ही नंतर ते स्क्रीनशॉट घ्या सेकंड टाइम लेक्चर पाहत असताना। ओके, सो दीज आर द 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री। नाउ आपण आता अकॉर्डिंग टू सिलेबस, थिअरीमध्ये जसे डीपमध्ये एक्सप्लेन केलेत ना, त्याप्रकारे आपण हे काय करूया, प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री स्टार्ट करूया। सो फर्स्ट मी तुम्हाला 12 प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत हे सांगतो आणि मग आपण एक एक प्रिन्सिपल आपण इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे। सो फर्स्ट वन इज अ प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट। सेकंड
एटम इकोनॉमी, थर्ड लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस, देन फोर्थ डिजाइनिंग सेफर केमिकल्स, देन फिफ्थ यूज ऑफ सेफर सॉल्वेंट एंड ऑक्सिलरीज, देन सिक्स डिजाइन फॉर एनर्जी एफिशिएंसी, यूज ऑफ रिन्यूएबल फीडस्टॉक्स, देन एट्थ रिड्यूस डेरिवेटिव्स, नाइन्थ यूज ऑफ कैटालिसिस, देन टेंथ डिजाइन फॉर डिग्रेडेशन, इलेवेंथ रियल टाइम एनालिसिस पोल्यूशन प्रिवेंशन, एंड ट्वेल्थ सेफर केमिस्ट्री फॉर एक्सीडेंट प्रिवेंशन. सो दीज आर द 12 प्रिंसिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. हे ग्रीन केमिस्ट्रीचे 12 प्रिंसिपल्स आहेत. आता आपण काय करणार आहे, पहा, वन बाय वन आपण प्रत्येक प्रिंसिपल आपण काय करणार आहे, इन डीप स्टडी करणार आहे, इन डिटेल स्टडी करणार आहे. ओके, सो प्रिंसिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री मध्ये जे फर्स्ट प्रिंसिपल आहे, दॅट इज द प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. सो नाउ सी विच वन इज द फर्स्ट प्रिंसिपल, प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. हे पहा, बेसिकली आपण जेव्हा आता ग्रीन केमिस्ट्री स्टडी करतोय, आपला अप्रोच जो आहे ग्रीन केमिस्ट्रीचा अप्रोच तुमच्या लक्षात आलाय, टू मिनिमाइज हजार्डस इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट अँड ह्युमन हेल्थ. बरोबर आहे. ऍक्च्युली ग्रीन केमिस्ट्री स्टडी करण्याची गरजच का बरं पडली, कारण आपण जे काही डे टू डे लाईफ मध्ये नंबर ऑफ केमिकल्स युज करतोय, त्या केमिकल्समुळे पोल्युशन होत आहे. बरोबर आहे. मग जर समजा हे प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट, मग हे जर प्रिव्हेंटच केलं, बरोबर आहे की नाही, जर वेस्ट प्रोडक्ट बाय प्रोडक्ट जे केमिकल्स आपण यूज करतोय, हजार्डस प्रोडक्ट, जर आपण यांना प्रिव्हेंट केलं, जर कंट्रोल केलं, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी, बरोबर आहे की नाही, जर हजार्डस केमिकल्स आपण जनरेटच नाही होऊ दिले, बरोबर, तर मग पुढे जो काही प्रॉब्लेम क्रिएट होतोय हा प्रॉब्लेमच क्रिएट होणार नाही. ओके, सो टू गिव्ह प्रायोरिटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट रॅदर दॅन क्लिनिंग अप, म्हणजे नंतर क्लिनिंग करत बसण्यापेक्षा अगोदरच काय करायचं, प्रिव्हेंशन म्हणजे अशी काळजी घ्यायची की वेस्ट केमिकल्स जनरेट नाही झाले पाहिजे. येतं लक्षात आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, पहा, येस रिगार्डिंग इलनेस, आजाराशी संबंधित म्हण आहे. बरोबर आहे की नाही. आजारी पडण्यापेक्षा अगोदरच प्रिव्हेंशन घ्यायचे की आजारच नाही झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, नाव डेज कोरोना पॅनडेमिक सिच्युएशन आहे, बरोबर आहे की नाही. मग कोरोना होऊ देऊन नंतर मग त्याला क्युअर करत बसण्यापेक्षा यूज मास्क, यूज सॅनिटायझर, कीप सेफ डिस्टन्स, बरोबर आहे की नाही. म्हणजे असे प्रिव्हेंशन्स घेतले तर कोरोनाच होणार नाही. तसं इथं आपण जर वेस्ट प्रोडक्ट, केमिकल्स प्रोडक्ट जर आपण बाय प्रोडक्ट म्हणून जर बाहेर नाही पडू दिले, त्यांनाच प्रिव्हेंट केलं, तर पोल्युशन होणारच नाही. सो बेसिक प्रिन्सिपल, फर्स्ट प्रिन्सिपल, प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट्स. सो प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट रॅदर दॅन क्लिनिंग अप अँड ट्रीटिंग वेस्ट आफ्टर इट हॅज बीन क्रिएटेड. अशा प्रकारे आपल्याला प्रोसेस सिंथेसाइज करावे लागतील की साईड प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट मिनिमम तयार झाले पाहिजे किंवा तयारच नाही झाले पाहिजे. मग त्यासाठी प्रिन्सिपल कोणतं आहे, पहा, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी, दॅट इज अ ZWT. ओके, पहा, सो व्हॉट इज मीन बाय ZWT? इट इज अ झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. सो झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी याचा अर्थ काय, आपण जे केमिकल सिंथेसिस प्रोडक्ट, सिंथेसिस मेथड्स यूज करतोय, त्या अशा यूज करायच्या की ज्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट नाही तयार झाला पाहिजे. सो देअर मस्ट बी झिरो वेस्ट ऑर मिनिमम वेस्ट प्रोडक्ट. ओके, फॉर एक्झाम्पल आता पहा, याचे एक्झाम्पल्स पहा. येस, बॉटम ॲश ऑफ थर्मल पॉवर स्टेशन कॅन बी यूज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर सिमेंट अँड ब्रिक इंडस्ट्री. म्हणजे पहा, थर्मल पॉवर स्टेशन की ज्यामधून आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो थर्मल पॉवर स्टेशन मधून, बरोबर आहे की नाही. पहा, येस, सो थर्मल पॉवर स्टेशन आपण कशासाठी यूज करतो, थर्मल पॉवर स्टेशन, येस, फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. मग याच्यामधून जो काही वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडणार आहे तो कोणता आहे, ॲश आहे. बरोबर आहे की नाही. राख बाहेर पडते, ॲश. मग ही जी ॲश आहे, थर्मल पॉवर प्लांट मधून बाहेर पडणारी ॲश, ती आपण कोणत्या इंडस्ट्रीसाठी यूज करू शकतो, सिमेंट इंडस्ट्रीसाठी आपण काय करू शकतो, ॲज अ रॉ मटेरियल ती काय करू शकतो, यूज करू शकतो. म्हणजे या ॲशमुळं जे पोल्युशन होणार होतं, पहा, येस, बरोबर आहे की नाही, थर्मल पॉवर प्लांट मधून जी ॲश बाहेर पडणार होती, याच्यामुळे जे पोल्युशन होणार होतं, ते पोल्युशन ॲटोमॅटिकली काय झालं, कंट्रोल झालं. कारण आपण ही ॲश कशासाठी यूज करतोय, फॉर सिमेंट इंडस्ट्री, फॉर मेकिंग ब्रिक्स. ब्रिक्स म्हणजे काय, विटा बनवण्यासाठी यूज करतोय. ओके, देन सेकंड आपण याचं एक्झाम्पल पाहूया, पहा, की ज्यामध्ये आपण काय करू शकतो, रॉ मटेरियल यूज करू शकतो. इफ्लुएंट
कमिंग आउट फ्रॉम क्लिंसिंग ऑफ मशीनरी पार्ट्स मे बी यूज एज अ कूलंट वॉटर इन थर्मल पॉवर स्टेशन. हे पहा, मशीनरी पार्ट क्लीन केल्यानंतर जे काही इफ्लुएंट बाहेर येत आहे, जे काही सांडपाणी त्याचं बाहेर येत आहे, बरोबर आहे की नाही, आफ्टर क्लिनिंग मशीनरी पार्ट्स, हे सांडपाणी तुम्ही काय करू शकता, थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कूलंट वॉटर म्हणून यूज करू शकता. म्हणजे ऑटोमॅटिकली हे काय होणार आहे, त्याचे काही सांडपाणी इफ्लुएंट वॉटर जे बाहेर पडणार होतं, हे ऑटोमॅटिकली काय होत आहे, आपण रॉ मटेरियल म्हणून किंवा यूज करतोय कशासाठी, ऍज अ कूलंट इन थर्मल पॉवर स्टेशन. सो दिस वन इज द फर्स्ट प्रिन्सिपल, दॅट इज अ प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट्स. हे पहा, बेसिकली हा जो टॉपिक आहे ना, याच्यामध्ये सिम्पल कन्सेप्ट आहेत, फक्त लँग्वेज थोडीशी टिपिकल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, कन्सेप्ट समजला की त्या पॉइंटला धरून, बरोबर आहे की नाही, तो पॉइंट कन्सिडर करून विद इन 2 to 3 सेंटेन्स तो काय करायचं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, मेमरी बेस्ड कन्सेप्ट आहेत, फार काही असे टिपिकल कन्सेप्ट नाही आहेत. ओके, सो फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट्स. ओके, देन सेकंड प्रिन्सिपल, ॲटम इकॉनॉमी. आता पहा, इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ॲटम इकॉनॉमी. आपण ॲटम इकॉनॉमी इन डिटेल एक्सप्लेन करणारच आहे. बिफोर दॅट, आता मी ॲटम इकॉनॉमी, आपण जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट पाहूया कशा प्रकारचा आहे. सो फॉर स्टडिंग ॲटम इकॉनॉमी, फर्स्ट वी स्टडी द कन्सेप्ट. सो ॲटम इकॉनॉमी, इट इज द मेजर ऑफ द अमाउंट ऑफ ॲटम्स फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल्स दॅट आर प्रेझेंट इन द यूजफुल प्रोडक्ट्स ॲट द एंड ऑफ द केमिकल प्रोसेस. एखादी केमिकल प्रोसेस जेव्हा एंड होते, तेव्हा त्या केमिकल प्रोसेसमध्ये जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे, त्या डिझायर्ड प्रोडक्टमध्ये स्टार्टिंग कंपाऊंड्समधले, म्हणजेच रिॲक्टंट साईडचे किती ॲटम्स इन्क्लूड झाले, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲटम इकॉनॉमी. सो गुड ॲटम इकॉनॉमी मीन्स मोस्ट ऑफ द ॲटम्स ऑफ द रिॲक्टंट्स आर इनकॉर्पोरेटेड इन द डिझायर्ड प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल, इथं पहा, मी टू इथं एक्झाम्पल्स एक्सप्लेन करतो. फर्स्ट एक्झाम्पल पहा, येस, फॉर एक्झाम्पल ए प्लस बी प्लस सी, इट गिव्ज प्रोडक्ट. ओके, हा डिझायर्ड प्रोडक्ट आहे. प्लस साईड प्रोडक्ट्स आर झेड अँड एक्स. इथं पहा, हे दोन तुम्हाला काय मिळाले, बाय प्रोडक्ट्स मिळाले, बाय प्रोडक्ट्स, किंवा त्याला आपण म्हणूया वेस्ट प्रोडक्ट्स. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल, ए प्लस बी प्लस सी, इट गिव्ज ओनली प्रोडक्ट. बरोबर आहे, म्हणजे इथं जे ॲटम्स आपण यूज केले सेकंड एक्झाम्पल्समध्ये, ए बी अँड सी, ऑल आर इन्क्लुडेड इन द डिझायर्ड प्रोडक्ट. ते सर्व डिझायर्ड प्रोडक्टमध्ये इन्क्लूड झाले, बरोबर की नाही. सो इट इज कॉल्ड ॲज अ ॲटम इकॉनॉमी, म्हणजे मॅक्सिमम रिॲक्टंट साईडचे ॲटम्स त्या प्रोडक्टमध्ये काय झाले पाहिजेत, इन्क्लूड झाले पाहिजेत, इन्क्लूड. ओके, आता पहा, इथं आपण ॲटम इकॉनॉमी कशा प्रकारे स्टडी करणार आहे. बेसिक काय, तर अनवॉन्टेड बाय प्रोडक्ट्स इथं फॉर्म नाही झाले पाहिजे, किंवा लेसर अमाऊंट ऑफ बाय प्रोडक्ट्स काय झाले पाहिजे, फॉर्म झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता इथं आपण हे कशा प्रकारे स्टडी करणार आहे, पहा, पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी, इट इज इक्वल टू फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट अपॉन सम ऑफ द फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिॲक्टंट्स यूज इन द रिॲक्शन इन टू 100. एक मी एक्झाम्पल एक्सप्लेन करतो आणि मग आपण या फॉर्म्युलाकडे येऊया. फॉर एक्झाम्पल पहा, इथं एक्झाम्पल कोणतं आहे, पहा, येस, दिस वन इज द स्टार्टिंग कंपाऊंड. पहा, कोणतं स्टार्टिंग कंपाऊंड आहे, 1, 2, 3 अँड 4. कोणतं आहे, येस, ब्युटेन 1-ऑल, देन NaBr अँड H2SO4, दीज आर द स्टार्टिंग कंपाऊंड. मी इथे मेन्शन करतो, पहा, येस, CH3 CH2 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 OH प्लस NaBr प्लस H2SO4, एम आय राईट, दीज आर द स्टार्टिंग कंपाऊंड्स अँड दे गिव्ज प्रोडक्ट. पहा, तर कोणते प्रोडक्ट प्रोव्हाइड करतायत, येस, इट इज अ 1-bromo-butane, एम आय राईट, CH3 CH2 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 Br प्लस साईड प्रोडक्ट पहा, NaHSO4, येस, प्लस H2O, दीज आर द साईड प्रोडक्ट. आता इथं डिझायर्ड प्रोडक्ट कोणता आहे, पहा, डिझायर्ड प्रोडक्ट, येस, हा आहे डिझायर्ड प्रोडक्ट.
कौन था? वन ब्रोमो ब्यूटेन इज द डिझायर्ड प्रोडक्ट. ओके, आता पहा मी इथं आपण या ओरिजिनल स्लाइड मध्येच हे मेन्शन करूया. पहा, दिस वन इज द डिझायर्ड प्रोडक्ट, वन ब्रोमो ब्यूटेन. बरोबर, आणि हा डिझायर्ड प्रोडक्ट फॉर्म करत असताना तुम्ही कोणते कोणते रिएक्टंट्स यूज केले? दीज आर द रिएक्टंट्स. पहा कोणते कोणते आहेत, ब्यूटेन वन ऑल, देन NaBr अँड H2SO4. बरोबर, आणि हे सर्व करत असताना, हा प्रोडक्ट फॉर्म करत असताना कोणते कोणते साईड प्रोडक्ट तुम्हाला मिळाले? पहा, बाय प्रोडक्ट्स, सोडियम हायड्रोजन सल्फेट अँड वॉटर, दीज आर द बाय प्रोडक्ट्स. ओके, आता इथं आपण परसेंटेज ऍटम इकॉनॉमी कशा प्रकारे फाइंड आउट करणार आहे? पहा, सो परसेंटेज ऍटम इकॉनॉमी, ओके, परसेंटेज ऍटम इकॉनॉमी इज इक्वल टू, पाहता इथं रिएक्टंट साइडला, पहा जे काही नंबर ऑफ रिएक्टंट्स यूज करतोय आपण आणि जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे हे ऑब्झर्व करायचं इथं आपल्याला. पाहता, सो फर्स्ट फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट. पहा, डिझायर्ड प्रोडक्टचा फॉर्म्युला वेट, मग या डिझायर्ड प्रोडक्ट कोणता आहे? तर डिझायर्ड प्रोडक्ट हा आहे. बरोबर, जस्ट मी काय करतो, पहा, हायलाइट करतो डिझायर्ड प्रोडक्टला, वन ब्रोमो ब्युटेन. ओके, वन ब्रोमो ब्युटेन, दिस वन इज द डिझायर्ड प्रोडक्ट. नाउ सी, नंबर ऑफ ऍटम्स विच आर इन्क्लुडेड इन दिस डिझायर्ड प्रोडक्ट. पहा कोणते कोणते आहेत. येस, हाऊ मेनी कार्बन्स? सो फोर कार्बन, सो देअर फोर मास ऑफ फोर कार्बन्स प्लस हाऊ मेनी हायड्रोजन्स. पहा बरं, डिझायर्ड प्रोडक्ट मध्ये हायड्रोजन्स किती आहेत? 2+2+2, 6+6+3, 9. सो 9 हायड्रोजन्स प्लस 1 ब्रोमिन. येस, सो डिवाइडेड बाय, आता इथं पहा, सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टंट्स यूज इन द रिएक्शन, सो देअरफोर अपॉन मास ऑफ, पाहता ऑल रिएक्टंट्स. आता आपण रिएक्टंट साइडला हायलाइट करूया. येस, मी डिझायर्ड प्रोडक्टचा हायलाइट रिमूव्ह करतो इथून. आता रिएक्टंट साइडला आपण हायलाइट करूया. पहा, रिएक्टंट साइडला कोणते कोणते ऍटम्स इन्वॉल्व झालेत? येस, सो देअरफोर, सो अगेन नंबर ऑफ कार्बन सेम, 4 कार्बन्स प्लस हायड्रोजन्स. पहा बरं, आता इथं किती मिळतील तुम्हाला इथं? येस, 6+3, 9, 9+1, 10, 10+2, 12, 12 हायड्रोजन्स. देन हाऊ मेनी सल्फर्स? 1 सल्फर प्लस हाऊ मेनी ऑक्सिजन्स? येस, ऑक्सिजन्स आर 4 ऑक्सिजन, 4+1, 5 ऑक्सिजन्स. बरोबर आहे, देन 1 सोडियम अँड 1 ब्रोमिन. ओके, आणि मग हे या प्रकारे इन टू, आता पहा हा रेशो झाला इन टू, पुढे काय करायचं आहे? इन टू 100. येस, इन टू 100. सो परसेंटेज ऍटम इकॉनॉमी इज इक्वल टू फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट डिवाइडेड बाय सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टंट्स यूज इन द रिएक्शन इन टू 100. आता हे जेव्हा आपण सिम्प्लिफाय करेल तेव्हा तुम्हाला हे या प्रकारे मिळेल. पहा, ओके, सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट परसेंटेज ऍटम इकॉनॉमी, आणि या प्रकारे आपण काय करू शकतो? परसेंटेज ऍटम इकॉनॉमी फाइंड आउट करू शकतो. आता बेसिकली हे ऍटम इकॉनॉमी आपण जेव्हा फाइंड आउट करतोय तेव्हा ऍटम इकॉनॉमी स्टडी करत असताना आपल्याला अशा प्रकारे केमिकल प्रोसेस काय करायचे? पहा, सिंथेसाइज करायचे. केमिकल प्रोसेस आपल्याला अशा प्रकारे यूज करायचे की जेणेकरून त्या करस्पॉन्डिंग केमिकल प्रोसेसमध्ये अनवॉन्टेड बाय प्रोडक्ट्स, मिनिमम अनवॉन्टेड बाय प्रोडक्ट्स फॉर्म झाले पाहिजे किंवा झिरो अनवॉन्टेड बाय प्रोडक्ट्स फॉर्म झाले पाहिजे. ओके, सो की जेणेकरून पुढे त्यांना डिस्पोजल करण्याचा प्रश्नच नाही आला पाहिजे किंवा डिस्पोज करत असताना जास्त अडचणी आपल्याला नाही आल्या पाहिजे. दिस वन इज कॉल्ड एज अ ऍटम इकॉनॉमी. सो ऍटम इकॉनॉमी इज अ मेजर ऑफ अमाउंट ऑफ ऍटम्स फ्रॉम द स्टार्टिंग मटेरियल दॅट आर प्रेझेंट इन द युजफुल प्रोडक्ट ऍट द एंड ऑफ द केमिकल प्रोसेस. सो दिस वन इज कॉल्ड एज अ ऍटम इकॉनॉमी. नाउ आफ्टर ऍटम इकॉनॉमी न्यू प्रिन्सिपल इज लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. सो बा सिंपल आहे, बेसिक आहे, लेस हजार्डस
केमिकल सिंथेसिस। अशा प्रकारे केमिकल सिंथेसिस करायचं, अशा प्रकारे प्रोसेस यूज करायची की जेणेकरून ही प्रोसेस यूज करत असताना लेस हजार्डस, येस लेस हजार्डस केमिकल्स जनरेट झाले पाहिजेत। ओके, सो डिझाईन केमिकल रिएक्शन्स अँड सिंथेसिस रूट्स शुड बी अ सेफ ॲज पॉसिबल, ओके, सो दॅट वी कॅन अवॉइड द फॉर्मेशन ऑफ हजार्डस वेस्ट फ्रॉम केमिकल प्रोसेसेस। फॉर एक्झाम्पल पहा, सुरुवातीला DDT हे केमिकल यूज केलं जायचं, DDT दॅट इज अ डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, कशासाठी यूज केलं जायचं? सो DDT वॉज यूज्ड ॲज इन्सेक्टिसाइड, ओके, फॉर कंट्रोलिंग डिसीज लाईक टायफॉइड अँड मलेरिया। टायफॉइड आणि मलेरिया यासारख्या डिसीजवरती कंट्रोल करण्यासाठी हे DDT यूज केलं जायचं। मग DDT काय करायचं? DDT मॉस्किटोजला काय करायचं? किल करायचं। DDT किल्स मॉस्किटोज, बरोबर आहे। मग सुरुवातीला हे DDT यूज केलं जायचं, नंतर हे लक्षात आलं DDT इज व्हेरी हार्मफुल टू एन्व्हायरमेंट अँड टू ह्युमन हेल्थ। ओके, मग आता हे हार्मफुल आहे, मग नंतर काय केलं गेलं? DDTचा यूज अवॉइड केला गेला। मग नाउडेज कोणतं केमिकल यूज करतात? बेन्झिन हेक्साक्लोराइड, दॅट इज अ BHC, इट इज यूज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड विच हॅविंग अ व्हेरी लेसर हजार्डस इफेक्ट्स ॲज कम्पेअर टू DDT। DDTशी तुलना करता बेन्झिन हेक्साक्लोराइडमध्ये त्याचे जे काही हजार्डस इफेक्ट्स आहेत हे कशा आहेत? लेस। सो अशा आपण काही लेस हजार्डस केमिकल्स काय करू शकतो? यूज करू शकतो, अँड वी कॅन कंट्रोल ऑन द पोल्युशन अँड हजार्डस इफेक्ट्स ऑफ द केमिकल। देन नेक्स्ट वन इज, नेक्स्ट प्रिन्सिपल, डिझायनिंग सेफर केमिकल्स। केमिकल जनरेट करतानाच असे जनरेट करा की जे केमिकल्स कसे असतील? सेफ असतील। दे मस्ट बी लेस टॉक्झिक, ते लेस टॉक्झिक असतील। ओके, म्हणजे आपण आता याच्या अगोदर जे प्रिन्सिपल स्टडी केलं होतं पहा, हे थर्ड प्रिन्सिपल, याच्यासारखंच हे सिमिलर प्रिन्सिपल आहे, डिझायनिंग सेफर केमिकल्स। सो दिस प्रिन्सिपल इज क्वाईट सिमिलर टू दॅट ऑफ द प्रिव्हियस वन, टू डेव्हलप प्रोडक्ट्स दॅट आर लेस टॉक्झिक, येस दॅट आर लेस टॉक्झिक ऑर विच रिक्वायर लेस टॉक्झिक रॉ मटेरियल। असे केमिकल्स यूज करा, असे केमिकल जनरेट करा की जे लेस टॉक्झिक असतील, किंवा ते केमिकल्स प्रिपेअर करत असताना लेस टॉक्झिक रॉ मटेरियल्स काय करावं लागेल? यूज करावं लागेल। आणि या प्रकारे आपण काय करू शकतो? त्या केमिकलची टॉक्झिसिटी जर कंट्रोलमध्ये ठेवली तर त्याचा एन्व्हायरमेंटवरती मिनिमम साईड इफेक्ट्स त्याचे बनू शकतात। सो इन केमिकल इंडस्ट्रीज वर्कर्स आर एक्सपोज टू टॉक्झिक एन्व्हायरमेंट, बरोबर आहे। केमिकल इंडस्ट्रीमध्ये वर्कर्स जे असतात प्रोडक्शन प्लांटमध्ये डिरेक्टली केमिकल्सला एक्सपोज होतात। सो अशा वर्कर्सला जर या टॉक्झिक केमिकल्स पासून एक्सपोज होण्यापासून जर अवॉइड करायचं असेल, सेव्ह करायचं असेल, वाचवायचं असेल, तर केमिकल्स कसे जनरेट करावे लागतील? वी हॅव टू डिझाईन सेफर केमिकल्स, सेफ केमिकल्स काय करावे लागतील? जनरेट करावे लागतील। ओके, सो दिस वन इज द फोर्थ प्रिन्सिपल, डिझायनिंग सेफर केमिकल्स। देन फॉर एक्झाम्पल पाहता, सेफ केमिकल्सचं एक्झाम्पल कोणतं आहे? इनिशियली पहा, ॲडिपिक ॲसिड यूज केलं जायचं। ॲडिपिक ॲसिड इज वाईडली यूज्ड इन पॉलिमर इंडस्ट्री, पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये ॲडिपिक ॲसिड यूज केलं जायचं। ओके, सो बेन्झिन इज द स्टार्टिंग मटेरियल, आणि हे ॲडिपिक ॲसिड यूज करत असताना त्याचं स्टार्टिंग मटेरियल कोणतं आहे? बेन्झिन। ओके, बट बेन्झिन इज हायली कार्सिनोजेनिक इन नेचर। पहा, बेन्झिन कसं आहे? कार्सिनोजेनिक। नाउ सी व्हॉट इज मीन बाय कार्सिनोजेनिक, इट इज अ कॅन्सर कॉजिंग एजंट, बरोबर आहे की नाही? की ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहेत। ॲज वेल ॲज बेन्झिन कसं आहे? इट इज अ होलाटाईल ऑर्गेनिक कंपाऊंड। होलाटाईल म्हणजे काय? पहा, नॉर्मल कंडिशन्सला रूम टेम्परेचरला तो इव्हॅपरेट होतो, आणि मग नॉर्मल कंडिशन्सला रूम टेम्परेचरला इव्हॅपरेट होत असल्यामुळं त्याचं पोल्युशन कसं होतं? फास्ट होतं, कारण तो एअरमध्ये फास्ट मिक्स होतो, बरोबर आहे। सो फर्स्ट, बेन्झिन इज अ कार्सिनोजेनिक, अँड सेकंड फॅक्टर, इट इज अ होलाटाईल इन नेचर, देअरफोर इट पोल्युट्स एअर व्हेरी रॅपिडली, व्हेरी फास्ट, बरोबर आहे। सो इन ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड बाय ड्रॅथ अँड फ्रॉस्ट, ॲडिपिक ॲसिड इट इज अ एन्झायमॅटिकली सिंथेसाइज्ड फ्रॉम ग्लुकोज। पहा, आता जे काही ड्रॅथ आणि फ्रॉस्टनं जी काही ग्रीन केमिस्ट्रीची मेथड जनरेट केली, त्यामध्ये ते काय करतायत? ग्लुकोज पासून काय करतायत? ॲडिपिक ॲसिड जनरेट करतायत। म्हणजे पहा, फर्स्ट सुरुवातीला काय केलं जायचं? केमिकल प्रोसेसमध्ये बेन्झिन पासून ॲडिपिक ॲसिड प्रिपेअर केलं जायचं,
ओके, विच इज अ बेंजिन कसा होता? यस, विच इज बेंजिन इज अ कार्सिनोजेनिक एंड होलाटाइल. बेंजिन इज अ कार्सिनोजेनिक एंड होलाटाइल. बरोबर आहे. मग हे ड्रॉबॅक्स आहेत पहा बेंझिनचे. मग नंतर काय केलं, ग्रीन केमिस्ट्रीमध्ये ड्रॅथ आणि फ्रॉस्ट या सायंटिस्टने काय केलं गेलं पहा, त्यांनी ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये केलं पहा, ग्लुकोज गेट्स कन्वर्टेड इन टू एडिपिक ऍसिड. बरोबर आहे, बाय एन्झायमेटिकल प्रिपरेशन, बाय एन्झायमेटिकल सिंथेसिस, ओके, विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स. मग ग्लुकोजचे कोणते साइड इफेक्ट्स आहेत का? ग्लुकोज पोल्युशन करतो का? तर नाही करत. सो इन दिस वे वी कॅन अवॉइड द पोल्युशन. सो डिझाईन सेफर केमिकल्स, यूज सेफर केमिकल्स, दिस वन इज द फोर्थ प्रिन्सिपल. देन फिफ्थ प्रिन्सिपल, यूज सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. हे पहा, आपण जेव्हा नेमिकल आपण जेव्हा नंबर ऑफ केमिकल प्रोसेसेस किंवा नंबर ऑफ केमिकल कंपाऊंड आपण जेव्हा जनरेट करतो, सिंथिसाइज करतो, त्यासाठी आपण सॉल्वंट यूज करत असतो. मग बऱ्याचशा वेळा ऑर्गेनिक सॉल्वंट जर यूज केले, ऑर्गेनिक सॉल्वंट म्हणजे कोणते? जस्ट लाईक बेन्झिन, कार्बन टेट्राक्लोराइड, CCl4. सो दीज सॉल्वंट्स आर हजार्डस. ओके, हा, आपण हे केमिकल प्रोडक्ट यूज करत असताना बऱ्याचशा वेळेला काय केलेलं असतं? ऑर्गॅनिक सॉल्वंट्स यूज केलेले असतात. ऑर्गॅनिक सॉल्वंट्स मग कोणते कोणते आहेत ऑर्गॅनिक सॉल्वंट्स? फॉर एक्झाम्पल बेन्झिन. बरोबर आहे, बेन्झिन हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6. देन CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड. देन क्लोरोफॉर्म, CHCl3. ओके, सो ऑल दीज आर हजार्डस सॉल्वंट्स बिकॉज दे आर होलाटाईल अँड मोस्ट ऑफ द सॉल्वंट्स आर कार्सिनोजेनिक. मग आपण असे सॉल्वंट्स यूज केले पाहिजे की जे सेफ असतील. फॉर एक्झाम्पल पहा, येस, बेस्ट एक्झाम्पल कोणते मला सांगा, युनिव्हर्सल सॉल्वंट की जे नॉन हजार्डस आहे, युनिव्हर्सल सॉल्वंट असं म्हणतात त्याला. येस, इट इज अ वॉटर. येस, विच वन इज द युनिव्हर्सल सॉल्वंट? वॉटर इज द युनिव्हर्सल सॉल्वंट अँड इट इज सेफ. बरोबर आहे. सो असे सॉल्वंट चूज करा की जे कसे असतील, सेफ असतील. सो चूज द सेफर सॉल्वंट अवेलेबल फॉर एनी गिवन स्टेप ऑफ द रिएक्शन. मिनिमाइज द टोटल अमाउंट ऑफ सॉल्वंट अँड ऑक्झिलरी सबस्टन्सेस यूज ॲज दीज मेकअप अ लार्ज परसेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड. कारण पहा, सॉल्वंट आहे म्हणजे मोस्ट ऑफ द पार्ट हा वेस्टच होत असतो सॉल्वंटचा. त्यामुळे सॉल्वंट यूज करत असताना कोणते सॉल्वंट यूज करायचे? सेफर सॉल्वंट्स काय करायचे? यूज करायचे. ओके, नाउ सी, आता याचं आपण इलस्ट्रेशन पाहताना पहा, असे कोणते कोणते सॉल्वंट्स आहेत की जे हजार्डस आहेत, ते इथं मेन्शन केलेलं आहे. ओके, सो इथं काय म्हटलंय पहा, ग्रीन सॉल्वंट्स यूज करा असं म्हटलंय. ग्रीन सॉल्वंट्स फॉर एक्झाम्पल कोणतं पहा, वॉटर, देन सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साइड इन प्लेस ऑफ हॅलोजिनेटेड ऑर्गेनिक सॉल्वंट्स. फॉर एक्झाम्पल पहा, हे डायक्लोरोमिथेन, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, दीज आर द हजार्डस सॉल्वंट्स. आणि मग अशा सॉल्वंटच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता? ग्रीन सॉल्वंट्स यूज करू शकता. आता इथं हे जे काही इथं जे काही एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही जस्ट ते केअरफुली एक वेळा रीड करून घ्या, हे एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाहीये. ओके, देन नेक्स्ट नेक्स्ट प्रिन्सिपल, डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. अशा प्रकारे केमिकल सिंथेसाइज करा प्रोसेस की जी एनर्जी इफिशियंट असली पाहिजे. मग एनर्जी इफिशियंट असली पाहिजे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे तुम्ही केमिकल रिॲक्शन यूज करा, अशा प्रकारे केमिकल रिॲक्शन तुम्ही इन्व्हेंट करा, सिंथेसाइज करा की जी रूम टेम्परेचरला कशी झाली पाहिजे, रन झाली पाहिजे. बरोबर, जर रूम टेम्परेचरला रन झाली तर पहा, त्याला एक्सेस ऑफ हिटिंग प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता नाही आहे. आता मेटलर्जीमध्ये माहिती तुम्हाला, मेटलर्जी म्हणजे काय? प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओअर. मेटलर्जीमध्ये काय केलं जातं, त्या ओअरला ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर 2000 केल्विन, 3000 केल्विन पर्यंत हीट केलं जातं. आणि मग याच्यामधून काय करतात, वेस्ट गॅसेस बाहेर पडतात की जे पोल्युशन घडवून आणतात. त्यामुळे अशा प्रोसेस डिझाईन करा की ज्या मोस्ट ऑफ द प्रोसेस रूम टेम्परेचरला काय झाल्या पाहिजेत, जनरेट झाल्या पाहिजेत, रन झाल्या पाहिजेत. ओके, सो केमिकल सिंथेसिस शुड बी डिझाईन टू मिनिमाइज द यूज ऑफ एनर्जी. किती केमिकल रिएक्शन रन करत असताना मिनिमम एनर्जी यूज करावी लागेल. ओके, सो इट इज बेटर टू मिनिमाइज द एनर्जी बाय कॅरिंग आउट रिएक्शन्स ऍट रूम टेम्परेचर अँड ऍट रूम प्रेशर, नॉर्मल प्रेशर. ओके, मग आता हे कशा प्रकारे अचीव केलं जाऊ शकतं? बाय युझिंग व्हेरियस कॅटलिस्ट. डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ कॅटलिस्ट आहेत,
डिफरेंट डिफरेंट टाइप्स ऑफ माइक्रो ऑर्गेनिजम्स है, डिफरेंट डिफरेंट टाइप्स ऑफ एंजाइम्स अपन यूज करू शकतो. ओके, सो दिस कैन बी अचीव्ड बाय यूज ऑफ प्रॉपर कैटलिस्ट, यूज ऑफ माइक्रो ऑर्गेनिजम्स, देन ऑर्गेनिक सिंथेसिस, यूज ऑफ रिन्यूएबल मटेरियल्स, एंड इन दिस वे वी कैन अचीव दिस केमिकल सिंथेसिस बाय यूजिंग अ नॉन रिन्यूएबल, सॉरी बाय यूजिंग अ रिन्यूएबल मटेरियल्स. फॉर एग्जाम्पल पहा, नंबर ऑफ बायो कैटलिस्ट आर देयर, बरोबर आहे, विच यूज इन नंबर ऑफ केमिकल सिंथेसिस, देन दे रिक्वायर लेस एनर्जी, दे इम्प्रूव टेक्नॉलॉजी ऑफ हीटिंग, वी कॅन इम्प्रूव द टेक्नॉलॉजी ऑफ हीटिंग, यूज मायक्रोवेव, पहा मायक्रोवेव वगैरे यूज केले तर याच्यामधून पोल्युशन होत नाही, बट तुम्ही जर ब्लास्ट फर्नेस किंवा फर्नेस यूज करायला लागला, झोत भट्ट्या जर तुम्ही यूज करायला लागला, तर त्याच्यामधून काय होतं, वेस्ट गॅसेस बाहेर पडतात. सो दिस वन इज द सिक्स्थ प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, दॅट इज अ डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. म्हणजे जी केमिकल सिंथेसिस प्रोसेस आपण डेव्हलप करणार आहोत ती एनर्जी इफिशियंट असली पाहिजे. येस, कशी असली पाहिजे, एनर्जी इफिशियंट. नाउ नेक्स्ट प्रिन्सिपल, यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक्स. सो बेसिकली व्हॉट इज मीन बाय फीडस्टॉक्स, फीडस्टॉक आता शब्दशः अर्थ आपण इथं नाही घेत, पण फीडस्टॉक मीन्स लाईक अ फ्युएल, एनर्जी सोर्स. आपण जो काही एनर्जी सोर्स यूज करणार आहे हा कसा असला पाहिजे, रिन्युएबल असला पाहिजे. आता पहा, आपण जनरली कोणते फ्युएल सोर्स यूज करतो, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, LPG, CNG, कोल, इट्सेट्रा इट्सेट्रा, बरोबर आहे. आता हे जे काही फ्युएलचे सोर्स आहेत, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, LPG, CNG, इट्सेट्रा, आफ्टर देअर कंबशन, आफ्टर देअर यूज, पोल्युशन टेक्स प्लेस. तुम्हाला माहिती आहे यांचा यूज केल्यामुळं काय होतं, पोल्युशन होतं, बरोबर. ओके, आणि हे एन्व्हायरमेंट वरती काय करतात, हजार्डस इफेक्ट्स काय करतात, जनरेट करतात. मग याच्याऐवजी आपण अल्टरनेटिव्ह काय, यूज रिन्युएबल फीडस्टॉक्स, यूज बायोडिझेल्स, बरोबर आहे की नाही. मग पहा आता इथं जी काही इमेज आहे या इमेज मध्ये पहा, हे रिन्युएबल फीडस्टॉक्स आहेत, रिन्युएबल, बरोबर आहे की नाही. आणि यांचा यूज करून इथं आपण अशा प्रकारे इथं आपण एक फ्युएल बनवतोय की हे फ्युएल कसं आहे, येस हे फ्युएल कसं आहे, रिन्युएबल फ्युएल आहे, आणि जे लेस पोल्युशन घडवतं, बरोबर आहे की, ज्याच्यामुळे पोल्युशन कसं होतं, कमी होतं. सो द दिस प्रिन्सिपल इज लार्जली टुवर्ड्स पेट्रोकेमिकल. हे पेट्रोकेमिकलला प्रिन्सिपल काय होतं, इम्प्लिमेंट होतं. यूज केमिकल्स विच आर मेड फ्रॉम रिन्युएबल सोर्सेस रॅदर दॅन अदर सोर्सेस लाईक क्रूड ऑइल. क्रूड ऑइल पासून वगैरे आपण जे काही पेट्रोल, डिझेल, केरोसिन बनवतोय याच्याऐवजी काय करा, रिन्युएबल सोर्स म्हणजे प्लांट बेस्ड, बरोबर आहे की नाही, प्लांट बेस्ड. ओके, जस्ट लाईक बायोडिझेल, आपण त्याला सिम्पली काय म्हणतो, बायोडिझेल. ओके, सो दिस वन इज द प्रिन्सिपल, सेवन्थ प्रिन्सिपल, दॅट इज यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक्स. देन नेक्स्ट हे पहा, इथं या स्लाइडमध्ये पहा, आपण शुगर केन पासून, बरोबर आहे की नाही, हे जे अदर प्लांट्स आहेत त्याच्यापासून आपण काय करू शकतो, बायोडिझेल आपण काय करू शकतो, बनवू शकतो. ओके, सो रिन्युएबल फीडस्टॉक्स, सो दीज आर द रिन्युएबल फीडस्टॉक्स. देन एथ प्रिन्सिपल, रिड्यूस डेरिव्हेटिव्स. ओके, रिड्यूस डेरिव्हेटिव्स, डेरिव्हेटिव्स काय करायचे, रिड्यूस करायचे. ओके, आता पहा, हा जो कन्सेप्ट आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्स, थोडा हेवी कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला थोडं सिम्पल करून सांगतो. आता रिड्यूस डेरिव्हेटिव्स म्हणजे काय, समजा एखादी प्रोसेस आपण या प्रकारे रन करतोय, पहा हे पहा, ए प्लस बी, दीज आर द रिएक्टर स्टार्टिंग कंपाऊंड्स, इट गिव्ज सी, सी इट गिव्ज डी, अँड डी इट गिव्ज ई, बरोबर आहे. मग आता ही प्रोसेस किती स्टेप्समध्ये रन झाली, पहा, येस पहा, दिस वन इज द फर्स्ट स्टेप, देन दिस वन इज द सेकंड स्टेप, देन दिस वन इज द थर्ड स्टेप. ओके, मग आपण जेव्हा नंबर ऑफ स्टेप्समध्ये, हा जो काही डिझायर्ड प्रोडक्ट आहे, पहा, दिस वन इज अवर डिझायर्ड प्रोडक्ट, बरोबर आहे, हा प्रोडक्ट आहे, आपल्याला हा प्रोडक्ट फॉर्म करायचा आहे. कोणता प्रोडक्ट फॉर्म करायचा आहे, ई हा प्रोडक्ट फॉर्म करायचा. मग ई हा प्रोडक्ट फॉर्म करत असताना जेवढ्या नंबर ऑफ स्टेप्स इन्क्रीज होतील तेवढे आपल्याला इथं काय करावं लागतं, डिफरंट डिफरंट सॉल्व्हंट यूज करावे लागतात, डिफरंट डिफरंट केमिकल्स यूज करावे लागतात, आणि त्याच्यामुळं मोर पोल्युशन होतं, बरोबर आहे की नाही. कारण जेवढ्या स्टेप्स मोर असतील तेवढे केमिकल्स मोर, आणि जेवढे केमिकल मोर असतील तेवढ्या तेवढं पोल्युशन जास्त. मग अशा प्रकारे इथं आपल्याला
प्रोसेस डेव्हलप करावे लागतील की ज्यामध्ये मिनिमम स्टेप्स मध्ये म्हणजे डायरेक्ट असे काही कॅटलिस्ट आपण शोधून काढूया, असे काही कॅटलिस्ट आपल्याला सर्च करावे लागतील की ज्या कॅटलिस्टच्या मदतीनं तुम्ही या स्टार्टिंग कंपाऊंडचं डायरेक्टली डिझायर्ड प्रोडक्ट मध्ये काय करू शकता, कन्वर्जन करू शकता. जर मग इथं या इंटरमिजिएट स्टेप्स ज्या आहेत 1, 2, 3 या स्टेप जर अवॉइड झाल्या बरोबर, तर नंबर ऑफ केमिकल्स लेस यूज करावे लागतील आणि त्यामुळे पोल्युशन पण काय होईल, लेस होईल. असा हा सिम्पल कन्सेप्ट आहे. रिड्यूस डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स, त्या केमिकल प्रोसेसच्या त्या केमिकल सिंथेसिसच्या स्टेप्स तुम्ही काय करा, मिनिमाइज करा, त्या स्टेप्स काय करा, रिड्यूस करा, असं हे प्रिन्सिपल आहे. ओके, मग आता बुकमध्ये काय एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली आपण त्याप्रमाणे काय करूया, डिस्कस करूया. ओके, सो कॉमनली यूज टेक्निक इन ऑर्गॅनिक सिंथेसिस इज प्रोटेक्टिंग ऑफ ग्रुप, दॅट इज ब्लॉकिंग अँड रिमूव्हल ऑफ ब्लॉकिंग. ओके, अगोदर मी काय करतो, एक केमिकल प्रोसेस मी एक्सप्लेन करतो आणि मग आपण याच्याकडे येऊया. पुन्हा पहा, हा पहा, हा स्टार्टिंग कंपाऊंड आहे. येस, दिस वन इज अवर स्टार्टिंग कंपाऊंड. कोणता आहे पहा, मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड, बरोबर का पहा, हे पहा 1, 2, 3 मेटा पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे. सो मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड, बरोबर आहे, या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, स्टार्टिंग कंपाऊंडला मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. हा जो मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड आहे याचं कन्वर्जन इथं आपल्याला करायचंय, पहा, मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. पहा हे 1, 2 अँड 3 थर्ड पोझिशनला ओएच आहे, म्हणजे मेटा पोझिशनला ओएच आहे, मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड प्रिपेअर करायचंय. ओके, म्हणजे पाहता हे प्रिपरेशन करत असताना इथं सुरुवातीला काय केलंय, पहा, इनिशियली हा जो ओएच ग्रुप आहे या ओएच ग्रुपला पहा इथं आहे तसं मेंटेन ठेवायचं आहे, इथं पण ओएच आहे, इथं पण ओएच आहे. चेंज कशामध्ये आहे, पहा, मी सेपरेट पुन्हा एक वेळा स्ट्रक्चर ड्रॉ करतो. येस, हे पहा, दिस वन इज द सी एच ओ आणि इथं ओ एच आहे, बरोबर, मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, येस, इन टू मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. पहा, स्टार्टिंग कंपाऊंड मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड अँड फायनल प्रोडक्ट मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर पहा चेंज कशामध्ये आहे, येस, कुठं चेंज झाला पहा, हा जो सी एच ओ आहे, येस, या सी एच ओचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय, सी ओ ओ एच मध्ये करायचंय. आणि हे कन्वर्जन होत असताना हा जो ओ एच ग्रुप आहे हा ओ एच ग्रुप डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. पहा हा कसा आहे, सेम ॲज इट इज आहे. पहा ओ एच ग्रुप सेम आहे ॲज इट इज, या ओ एच ग्रुपला डिस्टर्ब नाही होऊ द्यायचं आपल्याला, बरोबर आहे की नाही. मग या ओ एच ग्रुपला डिस्टर्ब न होऊ देता या सी ओ ओ एचचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, सॉरी सी एच ओ अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, कार्बोक्झिलिक ऍसिडमध्ये, म्हणजे सी ओ ओ एच मध्ये करायचं. मग जी रेग्युलर मेथड आहे, या रेग्युलर मेथडमध्ये काय केलं जातं, या ओ एच ग्रुपला सुरुवातीला प्रोटेक्ट केलं जातं, प्रोटेक्ट. ओके, मग त्यासाठी पहा त्याची रिएक्शन आपण केली, सी सिक्स एच फाईव्ह सी एच टू सी एल, बरोबर, म्हणजे बेन्झिल क्लोराईड बरोबर रिएक्शन केली. बेन्झिल क्लोराईड बरोबर रिएक्शन झाल्यानंतर हा जो सी एच टू सी सिक्स एच फाईव्ह हा ग्रुप इथं आला, म्हणजे या ओ एच ग्रुपचं प्रोटेक्शन झालं, बरोबर. अगोदर आपण काय केलं पहा, या ओ एच ग्रुपचं काय केलं, प्रोटेक्शन केलं, प्रोटेक्शन बाय युझिंग सी सिक्स एच फाईव्ह सी एच टू सी एल, म्हणजे बेन्झिल क्लोराईडच्या मदतीनं या ओ एच ग्रुपला प्रोटेक्ट केलं. नंतर आपण काय करतोय, हा जो अल्डिहाइड आहे सी एच ओ, या सी एच ओचं काय करतोय आपण, ऑक्सिडेशन करतोय. येस, पहा इथं ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिडेशन केल्यानंतर या सी एच ओचं कन्वर्जन कशामध्ये होतंय पहा, इन टू कार्बोक्झिलिक ऍसिड, दॅट इज सी ओ ओ एच. आपलं टार्गेट हेच होतं, सी एच ओचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं होतं, सी ओ ओ एच मध्ये, बरोबर. आता पहा, आता याचा यूज संपला, कोणाचा, सी एच टू सी सिक्स एच फाईव्हचा यूज संपला. आता याला रिमूव्ह करायचं, म्हणजे काय करायचं, डी प्रोटेक्शन करायचं. याचं डी प्रोटेक्शन केलं करायचं, मग याचं हायड्रोलिसिस करणार, याचं डी प्रोटेक्शन करणार, आणि हा ग्रुप इथून काय होणार, रिमूव्ह होणार, आणि पुन्हा तुम्हाला इथं काय मिळणार, ओ एच मिळणार, बरोबर. मग जर प्रोटेक्शन नसतं केलं तर काय झालं असतं, प्रोटेक्शन नसतं केलं तर हा जो ओ एच ग्रुप आहे या ओ एच ग्रुपचं पण ऑक्सिडेशन झालं असतं, बरोबर आहे की नाही. मग या ओ एच ग्रुपचं ऑक्सिडेशन झालं असतं आणि तुम्हाला इथं काय मिळालं असतं माहिती आहे, येस, तुम्हाला इथं मिळालं असतं हा कंपाऊंड. पहा, जर आपण प्रोटेक्शन नसतं केलं तर याचं पण काय झालं असतं, ऑक्सिडेशन झालं असतं, आणि इथं तुम्हाला काय मिळालं असतं, हा कंपाऊंड मिळालं असतं.
मग हे होऊ नये म्हणून काय केलं, इथं आपण प्रोटेक्शन आणि डी प्रोटेक्शन यूज केलं. ओके, हे पुन्हा ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये होणार आहे, प्रोटेक्शन म्हणजे काय, डी प्रोटेक्शन म्हणजे काय, एटसेट्रा एटसेट्रा. ओके, सो आता इथं हे प्रोटेक्शन डी प्रोटेक्शन करत असताना पाच स्टेप्स किती वाढल्या, दिस वन इज द फर्स्ट स्टेप, दिस वन इज द सेकंड स्टेप, दिस वन इज द थर्ड स्टेप, आणि मग थर्ड स्टेप, थ्री स्टेप्स नंतर तुम्हाला काय मिळाला, फायनल प्रोड मिळाला. बरोबर, सो आपणाला अशी एखादी प्रोसेस आपणाला डेव्हलप करावी लागेल की ज्या प्रोसेसमध्ये तुम्ही याचं, या मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल डिहाइडचं कन्वर्जन डिरेक्टली कशामध्ये करू शकता, मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिडमध्ये डायरेक्ट कन्वर्जन. ओके, सो इफ वी गेट सक्सीड इन द डायरेक्ट कन्वर्जन ऑफ मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल डिहाइड इन टू मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड, देन लेस केमिकल्स आर यूज इन दिस डायरेक्ट कन्वर्जन, लेस स्टेप्स आर यूज अँड लेस पोल्युशन टेक्स प्लेस. जर डायरेक्ट कन्वर्जन झालं तर या स्टेप्स यूज करण्याची आवश्यकता नाही, हे केमिकल्स यूज करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे पोल्युशन कसं होईल, लेस होईल विथ द हेल्प ऑफ डायरेक्ट कन्वर्जन. सो हे सिम्पल प्रिन्सिपल आहे या प्रिन्सिपलमध्ये. ओके, रिड्यूस डेरिव्हेटिव्ह असं इथं हे प्रिन्सिपल आहे, मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स. ओके, आता राहिला प्रश्न हे प्रोटेक्शन डी प्रोटेक्शन. ओके, सो प्रोटेक्शन आणि डी प्रोटेक्शन हे ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये या रिॲक्शन्स होणार आहेत, त्यामुळे फक्त आता एवढं समजून घ्या की सुरुवातीला या OH ग्रुपला प्रोटेक्ट करण्यासाठी हे केमिकल यूज केलं, बेन्झिल क्लोराईड. जर समजा प्रोटेक्शन नसतं केलं तर याचं पण ऑक्सिडेशन झालं असतं, अल्डिहाइडचं पण ऑक्सिडेशन झालं असतं आणि या OH ग्रुपचं पण ऑक्सिडेशन झालं असतं. हा OH ग्रुप आपल्याला ॲज इट इज इथं ठेवायचा आहे, त्याला डिस्टर्ब नाही करायचं आणि म्हणून आपल्याला त्याचं प्रोटेक्शन करावं लागलं. बरोबर, मग या CHOचं COOH मध्ये ऑक्सिडेशन सक्सेसफुल झाल्यानंतर मग पुन्हा आपण काय केलं, याचं डी प्रोडक्शन केलं, हा CH2C6H5 हा ग्रुप रिमूव्ह केला आणि पुन्हा याचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं, OH मध्ये केलं. बरोबर आहे, आणि हे सर्व करत असताना नंबर ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड आहेत की ज्या अवॉइड करून आपण डायरेक्ट सिंथेसाइज करण्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, अशी एखादी केमिकल प्रोसेस डेव्हलप करावी लागेल, याला आपण काय म्हणतोय, मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स, दॅट इज अ रिड्यूस डेरिव्हेटिव्स. ओके, नाउ नेक्स्ट प्रिन्सिपल, यूज ऑफ कॅटालिसिस. ओके, आता पहा, नंबर ऑफ केमिकल प्रोसेसेस आहेत, नंबर ऑफ केमिकल सिंथेसिस मेथड्स आहेत की ज्यामध्ये आपण कॅटलिस्ट यूज करून ती प्रोसेस आपण फास्ट रन करू शकतो, मिनिमम केमिकल्स यूज करून आपण काय करू शकतो, रन करू शकतो. सो कॅटालिसिस हेल्प्स टू इन्क्रीज सिलेक्टिव्हिटी, मिनिमाइज वेस्ट अँड रिड्यूस द रिॲक्शन टाईम अँड एनर्जी डिमांड टू कम्प्लीट द करस्पॉन्डिंग केमिकल प्रोसेस. एखादी केमिकल प्रोसेस कम्प्लीट करत असताना कॅटलिस्ट काय करतो, वेस्ट प्रोडक्ट मिनिमाइज करतो, इट रिड्यूस द रिॲक्शन टाईम, तो रिॲक्शन टाईम रिड्यूस करतो आणि एनर्जी डिमांड काय करतो, लेस करतो, म्हणजे ते रिॲक्शन फास्ट होते, रूम टेम्परेचरला होते. सो दिस वन इज द यूज ऑफ कॅटलिस्ट, आणि म्हणून कॅटलिस्टच्या यूजमुळे पोल्युशन काय होतं, कंट्रोलमध्ये राहतं. बरोबर आहे, मग असे काही एक्झाम्पल्स येतात आपण स्टडी करणारे. पहा आता हे एक्झाम्पल्स पहा, एंट्रन्ससाठी हे एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत. येस, पहा, फर्स्ट हायड्रोजनेशन ऑफ ऑइल, दॅट इज हार्डनिंग, याच्यामध्ये कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देन सेकंड हॅबर्स प्रोसेस, देन थर्ड मॅन्युफॅक्चर ऑफ HDPE, दॅट इज अ हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन पॉलिमर. ओके, देन मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस, देन फिशर ट्रॉप्स प्रोसेस फॉर सिंथेसिस ऑफ गॅसोलिन. आता पहा, हे मेमरी बेस्ड आहे, कोणत्या प्रोसेसमध्ये कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. सो ऑल दीज आर मेमरी बेस्ड. ओके, तर मी तुम्हाला सांगतो, पहा इथे कोणते कोणते कॅटलिस्ट यूज केले जात आहेत. सो फर्स्ट, फॉर हायड्रोजनेशन ऑफ ऑइल, दॅट इज फॉर हार्डनिंग प्रोसेस, निकेल इज अ कॅटलिस्ट. येस, कोणता कॅटलिस्ट आहे, निकेल. ओके, देन इन केस ऑफ हॅबर्स प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया, आयन, इट इज अ पोरस आयन ऑर आयन इज द कॅटलिस्ट. देन इन द मॅन्युफॅक्चर ऑफ HDPE, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन पॉलिमर, झिग्लर नट्टा कॅटलिस्ट. आता झिग्लर नट्टा कॅटलिस्ट म्हणजे कोणता असतो, पहा. येस, मी थोडं एक्सप्लेन करतो. झिग्लर नट्टा कॅटलिस्ट, इट इज अ मिक्सचर ऑफ टिटॅनियम टेट्राक्लोराइड प्लस ट्राय इथिल ॲल्युमिनियम. पहा, हा ॲल्युमिनियम आहे आणि C2H5 ट्राय इथिल ॲल्युमिनियम. ओके, यांचं मिक्सचर आपण काय करतोय, याला म्हणतोय झिग्लर नट्टा कॅटलिस्ट, विच इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन पॉलिमर. ओके, हे पहा, एंट्रन्स, मी पुन्हा एक वेळ तुम्हाला आठवण करून देतो, हे एंट्रन्स एक्झामसाठी हे महत्वाचं आहे. देन नेक्स्ट,
मैन्युफैक्चर ऑफ सल्फ्यूरिक एसिड बाय कॉन्टैक्ट प्रोसेस, ओके, अगेन वेनेडियम पेंटोक्साइड मोस्ट इंपॉर्टेंट कैटलिस्ट है भाई, वेनेडियम पेंटोक्साइड इज द कैटलिस्ट। देन फिशर ट्रॉप्स प्रोसेस फॉर द सिंथेसिस ऑफ गैसोलिन, अगेन आयन इज द कैटलिस्ट। ओके, आता इथं जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतोय, हे एक्झाम्पल्स आपण 12th केमिस्ट्री सिलेबस स्टडी करत असताना हे सर्व एक्झाम्पल्स पुन्हा एक वेळा 12th केमिस्ट्रीच्या ऑर्गॅनिकच्या सिलेबसमध्ये किंवा इनऑर्गॅनिकच्या सिलेबसमध्ये हे सर्व प्रोसेसेस येणार आहेत। फक्त इथं कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळं हे मेमरी बेस्ड जरी असलं आणि सर्व एक्झाम्पल्स तुमच्या आत्ता जरी नाही लक्षात राहिले तरी हरकत नाही। ओके, पी ब्लॉकमध्ये, डी अँड एफ ब्लॉकमध्ये, या टॉपिक्समध्ये किंवा पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये हे जे टॉपिक्स आहेत या टॉपिक्समध्ये या प्रोसेस इन डिटेल आपण स्टडी करणार आहे, त्यामुळं हे कॅटलिस्ट तुमच्या तेव्हा लक्षात राहणारच आहे। जस्ट आता फक्त बेसिकली माहिती असावं म्हणून हे कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन इथं आपण प्रोव्हाइड केलेली आहे। सो 9th प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री इज अ यूज ऑफ कॅटालिसिस। ओके, देन 10th प्रिन्सिपल, डिझाईन फॉर डिग्रेडेशन। ओके, डिझाईन फॉर डिग्रेडेशन। ओके, आता हे डिझाईन फॉर डिग्रेडेशन म्हणजे काय पहा, अशा प्रकारे केमिकल्स डिझाईन करायचे की जे डिग्रेड झाले पाहिजे, त्यांचं डिकम्पोजिशन झालं पाहिजे, त्यांचं विघटन झालं पाहिजे सहजासहज। सो द केमिकल्स मस्ट बी सिंथेसाइज इन सच अ वे दॅट दे गेट डिग्रेडेड इझिली, बरोबर। आणि डिग्रेडेशन झाल्यानंतर जे प्रोडक्ट्स बनतायत ते नॉन टॉक्सिक असले पाहिजे, बरोबर, बायो अक्युमुलेटिव्ह असले पाहिजे, एन्व्हायरमेंटली परसिस्टंट म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचा काही टॉक्सिक इफेक्ट असला नाही पाहिजे। सो अवर एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज दॅट वेस्ट प्रोडक्ट शुड बी डिग्रेड। केमिकल सिंथेसिसमध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट तयार होत आहेत हे कसे झाले पाहिजे, इट मस्ट डिग्रेड ॲटोमॅटिकली टू क्लीन द एन्व्हायरमेंट। एन्व्हायरमेंट स्वच्छ राहण्यासाठी हे बाय प्रोडक्ट, हे वेस्ट प्रोडक्ट डिग्रेड झाले पाहिजे ॲटोमॅटिकली, बरोबर। सो फॉर दिस पर्पज बायोडिग्रेडेबल पॉलिमर मस्ट बी जनरेटेड। बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स यूज केले पाहिजे पहा, पहा इनिशियली पहा, हे पहा हॉस्पिटल्समध्ये जे प्लास्टिक मटेरियल यूज केलं जायचं पहा, इनिशियली सिरिंज असू द्या, सलाईन बॉटल्स असू द्या, त्याचे पाईप्स असू द्या, निडल्स असू द्या, हे सुरुवातीला ते मॅनमेड पॉलिमर्सपासून बनवलं जायचं की जे कसे होते नॉन बायोडिग्रेडेबल होते। देन नंतर नंतर काय झालं, रिसर्च झाला आणि बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स यूज व्हायला लागले, फॉर एक्झाम्पल PHBV, बरोबर आहे। असे काही बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स यूज फॉर्म झाले, सिंथेसिस केले गेले की जे नंतर हे मटेरियल बनवण्यासाठी यूज व्हायला लागले। ओके, देन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स दे आर ऑलवेज प्रेफर्ड बिकॉज दे गेट्स डिकम्पोजेस ॲटोमॅटिकली, ते काय होतात ॲटोमॅटिकली डिकम्पोज होतात टू मेक इझियर सेपरेशन, बरोबर की नाही, इन द एन्व्हायरमेंट। एन्व्हायरमेंटमध्ये इझिली ते काय होतात, दे गेट सेपरेटेड अँड डिकम्पोजेस। आता असे जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत पहा, हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर कॉमन पीपल्सला सहजासहज आयडेंटिफाय करता यायला पाहिजेत। आपण डे टू डे लाईफमध्ये जे काही पॉलिमरचे ऑब्जेक्ट्स आपण परचेस करतो, पॉलिथिन ऑब्जेक्ट्स, पॉलिथिन बॉटल्स, ब्रश, इट्सेट्रा इट्सेट्रा, ज्या प्लास्टिकच्या वस्तू, फायबरच्या वस्तू ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, विकत घेतो, ते पॉलिमर, ते पॉलिथिन कशापासून बनलेलं आहे, आयदर इट इज अ बायोडिग्रेडेबल ऑर नॉन बायोडिग्रेडेबल, हे इझिली सेपरेट करता यावं कॉमन पीपलला, कन्झ्युमरला। त्यासाठी इंटरनॅशनल प्लास्टिकचे काही रिसायकल मार्क्स जनरेट केले गेले आणि हे मार्क त्या ऑब्जेक्ट्सवरती, त्या वस्तूवरती प्रिंट करणं कंपल्सरी केलं गेलं, बरोबर आहे। आता हे कशासाठी, तर जे प्लास्टिक मटेरियल आपण यूज करतोय या प्लास्टिक मटेरियलचं एक्झॅक्टली काय यूज आहे, काय इम्पॅक्ट आहे, कशापासून ते बनलेलं आहे, त्याचं डिग्रेडेशन होणार आहे का नाही होणार आहे, असे हे मार्क्स होते पहा। फॉर एक्झाम्पल इथं मार्क प्रोव्हाइड केलेत पहा, हे पहा मार्क नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7। आता हे जे 7 मार्क्स आहेत हे कशापासून बनलेले पहा, फॉर एक्झाम्पल 1 PETE पॉलीइथिलीन टेट्राथालेट, बरोबर आहे। मार्क नंबर 2 HDPE हाय डेन्सिटी पॉलिथिलीन, देन थर्ड PVC पॉलिव्हिनिल क्लोराईड, देन फोर्थ LDPE लो डेन्सिटी पॉलिथिलीन, देन फिफ्थ PP पॉलिप्रोपिलीन, देन सिक्स PS पॉलिस्टायरीन, अँड सेवन्थ ऑदर। मग आता इथं
हे जे काही प्लास्टिक रेजिन्स आयडेंटिफिकेशन कोड्स आहेत, पहा प्लास्टिक रेजिन आयडेंटिफिकेशन कोड्स, की ज्यांना आपण काय म्हणतो इंटरनॅशनल प्लास्टिक रिसायकल मार्क, बरोबर की नाही? मग हेच आपल्या बुकमध्ये पहा हे अशा प्रकारे प्रोव्हाइड केलं. मग याच्यामध्ये काय केलंय, फर्स्ट कोड कोणतं केमिकल आहे, पीईटी पॉलीइथिलीन टेट्राथॅलेट. ओके, मग हे कशामध्ये युज केलं जाऊ शकतं, आता हे पहा इथं जो काही मॅटर दिलाय ना, हा मॅटर मे बी तुम्हाला रेडेबल नाही, मे बी तुम्हाला तो वाचता येणार नाही, बरोबर, पण तुम्ही हे बुकमध्ये जाऊन पाहू शकता. ओके, सो फर्स्ट पहा यूज काय आहे, मायक्रोवेवेबल फूड ट्रेज, मायक्रोवेव्ह मध्ये फूड ट्रेज म्हणून तुम्ही यूज करू शकता याचं मटेरियल, बरोबर आहे, सॅलड ड्रेसिंग, सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटल्स, बरोबर आहे, वॉटर बॉटल्स अँड बियर बॉटल्स म्हणून तुम्ही हे प्लास्टिक मटेरियल यूज करू शकता. येस, येतं लक्षात आहे, ते रिसायकलिंग करता येतं. ओके, रिसायकलिंग करून त्याचं कार्पेट, फर्निचर, न्यू कंटेनर्स इटसेट्रा इटसेट्रा अशा वस्तू बनवता येतात. मग आता हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्ही काय करा, तुमच्या टेक्स्टबुक मधून तुम्ही काय करा, हा चार्ट तुम्ही एक वेळा पाहून घ्या. आपण जे हाऊसहोल्ड प्लास्टिक यूज करतोय, बरोबर आहे, त्याचे इंटरनॅशनल कोड्स काय आहेत, प्लास्टिक मटेरियलचे कोड्स काय आहेत, की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये जे ऑब्जेक्ट यूज करतोय, मग त्याचा यूज काय आहे, ते रिसायकल करता येतं का रिसायकल नाही करता येत, रिसायकल केल्यानंतर कोणत्या वस्तू बनवता येतात, इटसेट्रा इटसेट्रा. ओके, सो हे महत्वाचं आहे, पहा दिस वन इज इम्पॉर्टंट फॉर एंट्रन्स पर्पज ऑल्सो, एंट्रन्स साठी पण हे महत्वाचं आहे. एमसीक्यू क्वेश्चन याच्यावरती नंबर ऑफ एमसीक्यू क्वेश्चन फॉर्म करू शकतो आपण. ओके, अँड टोटली इट इज मेमरी बेस्ड, हे टोटली कसं आहे, मेमरी बेस्ड आहे, सिम्पल आहे बट मेमरी बेस्ड आहे, तुम्हाला हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. ओके, सो दिस वन इज द इंटरनॅशनल प्लास्टिक कोड्स. नाउ नेक्स्ट प्रिन्सिपल, रिअल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन. ओके, विच वन इज द 11th प्रिन्सिपल, रिअल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन. सो अनालिटिकल मेथड्स नीड टू बी फर्दर डेव्हलप्ड टू अलाउ फॉर रिअल टाइम इन प्रोसेस मॉनिटरिंग अँड कंट्रोल प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ हजार्डस सबस्टन्सेस. ओके, आता जे काही हजार्डस सबस्टन्सेस इथं जनरेट होणार आहेत, त्याचं रिअल टाइम अनालिसिस, म्हणजे त्याचं अनालिसिस झालं पाहिजे, विच प्रोडक्ट्स आर हजार्डस, विच आर मोर हजार्डस, विच आर लेस हजार्डस. ओके, सो रिअल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन इज इम्पॉर्टंट फॉर केमिकल इंडस्ट्रीज, फॉर न्यूक्लिअर रिॲक्टर्स, याच्यासाठी हे काय आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामधून एक्झॅक्टली तुम्ही हजार्डस सबस्टन्सच्या फॉर्मेशनवरती, जनरेशनवरती मॉनिटर करू शकता, किंवा तुम्ही त्याला काय करू शकता, कंट्रोल करू शकता. सो दिस वन इज द 11th प्रिन्सिपल, दॅट इज अ रिअल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेंशन. ओके, देन 12th, सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन. पहा विच वन इज द नेक्स्ट, सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन. केमिकल्स यूज करत असताना सेफ केमिकल्स यूज केले गेले पाहिजे, बरोबर आहे, सो इट इज अ सेफर केमिस्ट्री. ओके, सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन, तुम्ही अशा केमिकल प्रोसेस जनरेट करा, अशा मेथडॉलॉजी जनरेट करा, की जेणेकरून ऍक्सिडेंटचा चान्स मिनिमम असला पाहिजे, सेफ केमिकल्स यूज केले झाले पाहिजेत, आणि ऍक्सिडेंट रिस्क डिक्रीज झाली पाहिजे, लेस झाली पाहिजे, मिनिमाइज झाली पाहिजे, बरोबर. म्हणजे केमिकल प्रोसेस अशा प्रकारे जनरेट केले गेले पाहिजेत की ज्यामध्ये ऍक्सिडेंट फ्री प्रोसेस ती रन करता यायला पाहिजे. सो दिस वन इज द 12th प्रिन्सिपल, दॅट इज अ सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन. ओके, आता पहा हे प्रिन्सिपल एक्सप्लेन करत असताना माझ्या बॅकग्राऊंडला एक साऊंड आला असेल, पहा हे प्रिन्सिपल एक्सप्लेन करत असताना, कचरा गाडी पहा, ग्रामपंचायतीची कचरा गाडी बाहेरून गेली क्लासच्या बाहेरून, बरोबर की नाही, बॅकग्राऊंडला साऊंड आला असेल तुम्हाला, म्हणजे हे काय करते, वेस्ट मटेरियल कलेक्ट करते आणि प्रॉपर डिकम्पोज करते, या वेस्ट मटेरियलचं प्रॉपर डिकम्पोज करते. दिस वन इज द प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, हे पण काय आहे, ग्रीन केमिस्ट्रीचं प्रिन्सिपलच आहे. पहा योगायोग कसा आहे, लेक्चर रेकॉर्ड करत असताना बरोबर ते कचरा गाडी इथून गेली. ओके, सो सांगण्याचा उद्देश काय, सो बाय युझिंग दिस 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री वी कॅन मिनिमाइज द हजार्डस इफेक्ट ऑफ केमिकल्स ऑन अवर एन्व्हायरमेंट अँड ऑन अवर हेल्थ. आपल्या हेल्थवरती, ह्युमन हेल्थ आणि एन्व्हायरमेंटवरती जे काही केमिकलचे हजार्डस इफेक्ट होत आहेत,
ते आपण हे 12 बेसिक प्रिन्सिपल्स, ग्रीन केमिस्ट्रीचे जे प्रिन्सिपल्स आहेत हे यूज करून आपण ते इफेक्ट्स काय करू शकतो, कमी करू शकतो, आणि ह्युमन हेल्थ आणि एन्व्हायरमेंटची इफिशियन्सी काय आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. येते लक्षामध्ये? सो दीज आर द प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. सो वन्स अगेन पहा, मी पुन्हा एक वेळा एक्सप्लेन करतो. ग्रीन केमिस्ट्री स्टडी करण्याचं जे काही आपलं एम होतं किंवा जो काही अप्रोच होता, तो अप्रोच काय होता पहा. अप्रोच इज टू मॅक्सिमाइज द इफिशियन्सी ऑफ ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट अँड मिनिमाइज द हजार्डस इफेक्ट ऑन द ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. सो दिस वन इज द अप्रोच टू स्टडी द ग्रीन केमिस्ट्री. या लेक्चरमध्ये ग्रीन केमिस्ट्रीचे 12 प्रिन्सिपल्स आपण काय केलेत पहा, स्टडी केलेत. ओके, की जे पोल्युशन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि आपल्या अर्थ किंवा आपलं जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटला या पोल्युशन पासून सेफ करण्यासाठी हे प्रिन्सिपल स्टडी करणं काय आहे, इम्पॉर्टंट आहे. सो दीज आर द 12 प्रिन्सिपल्स ऑफ द ग्रीन.